संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अहमदनगर शहरातील आनंदधाम ते सक्कर चौक रस्ता काँक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय. आचार्य परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहे. अहमदनगर शहरात त्यांचे समाधीस्थळ असून ही पावन भूमी आहे आणि हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे. देशभरातून भाविक भक्त नगर शहरामध्ये परमपूज्य आनंद ऋषीजी मसा यांच्या दर्शनासाठी येत असतात. या परिसरातील सर्वच रस्त्यांची कामं मार्गी लागावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहे आणि ती मार्गी देखील लागली. तसेच सुशोभीकरणाचं काम देखील सुरू आहे. देशभरात नगर शहराची ओळख विकसित शहर म्हणून व्हावी यासाठी काम करत आहे. शहराच्या विकास कामासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणलाय. त्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी रस्ता काँक्रिटीकरणाची कामं सुरू आहे. आनंदधाम ते सक्कर चौक रस्ता काँक्रिटीकरण कामाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालंय. आचार्य परमपूज्य आनंद ऋषीजी मसा यांच्या संकल्पनेतील मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून समाज बांधव नगर शहरात सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपलं कर्तव्य पार पाडतायत. आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजूवंतांची आरोग्य सेवा केली जाते. मर्चंट बँकेच्या माध्यमातून सलग 27 वर्ष परमपूज्य आनंद ऋषीजी मसा यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं. यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक युवक आणि महिला रक्तदान करत असतात. हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आनंदधाम ते सक्कर चौक रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा मर्चंट बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तिमलजी मुनोत यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी महिला बालकल्याण समिती उपसभापती मीनाताई चोपडा, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक विपुल शेटिया, माजी नगरसेवक संजय चोपडा, अनिल पोखरणा, प्रेमराज बोथरा, अण्णासाहेब मुनोत, अमित मुथ्था, कमलेश भंडारी, अजय मुथ्था, रामनारायण मंत्री, डॉक्टर विजय भंडारी, अजित कर्णावट, सतीश लोढा, संजय लोढा, अजित गुंगडे, किशोर गांधी, मनीष साठे, विजय कोथिंबिरे, सतीश चोपडा, संजय बोरा, संतोष बोथरा, मीनाताई मुनोत, प्रमिला बोरा यांच्यासह नागरिक उपस्थित होते. तर मर्चंट बँकेचे संस्थापक अध्यक्ष हस्तिमलजी मुनोत यावेळी बोलताना म्हणाले, आचार्य परमपूज्य आनंद ऋषीजी मसा यांच्या समाधीस्थळ परिसराचा विकास कामातून कायापालट झालेला दिसतोय. या परिसराचं सुशोभीकरण करण्याचं काम देखील सुरू आहे. आमदार संग्राम जगताप यांनी सर्वांना सोबत घेऊन सुरू केलेली विकास कामं कौतुकास्पद आहे. मर्चंट बँकेच्या माध्यमातून परमपूज्य आनंद ऋषीजी मसा यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरामध्ये शेकडो नागरिक सहभागी होऊन रक्तदान करतायत. आनंदधाम परिसरातील विकास कामांमुळे सौंदर्यीकरणाचं रूप प्राप्त झालंय असं हस्तिमलजी मुनोत यांनी सांगितलं. मुझे बहुत खुशी हुई है. अहमदनगर मर्चेंट बैंक ने शुरू से रक्तदान शिविर का काम कलानी का काम किया है. नगर में जो आज सब समाज के लिए अन्नदान होता है उसका अहमदनगर मर्चेंट बैंक ने सहकार्य किया है और करती आई हुई है. एक खास बात आपके सामने रखता हूँ कि कोरोना के काल में भी बैंक ने सब संस्थाओं को टिफिन पहुंचाने का काम मर्चेंट बैंक के थ्रू किया था. वैसा ही जहां जिस टाइम नोटाबंदी का कार्यक्रम था उस टाइम खाली मर्चेंट बैंक का ही 24 तक एटीएम चालू था. सेवा करने का हमारा काम है. मर्चेंट बैंक पहले से ही सेवा करते आई है. आचार्य का जो शिक्षण था वो संस्था भी हम सेवा करने का काम करते हैं. इस रक्तदान शिविर को मर्चेंट बैंक हमेशा सहकार्य करती रहेगी. ऐसा बोलते हुए मेरे दो शब्द पूरे करता हूँ. जय मां. आज 28 मार्चच्या दिवशी ऋषी साहेबांच्या पुण्यस्मरण दिवसाचं त्यानिमित्तानं त्याचं औचित्य साधून आज धार्मिक परिषद म्हणजे आनंदधाम या परिसरात येणारे रस्ते सक्कर चौकातनं धार्मिक परिषद म्हणजे आनंदधाम त्याच प्रकारे कोठी चौकातनं आनंदधाम चौकापर्यंत हे असे रस्ते गेले काही वर्षापूर्वी हे करण्यात आले होते आणि आज जो काही रस्ता प्रलंबित होता की नागरिकांची मागणी होती की ह्या स्थानावरती येणारे लोक हे अगदी देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून येतात
आणि निश्चितच ज्यावेळेस राज्यातून वेगवेगळ्या राज्यातून लोक येतात तर हा परिसर त्या धर्तीवरती एक मोठा सुशोभित असणारा परिसर वाटला पाहिजे. त्या अनुषंगाने या परिसरामध्ये भक्त निवासच्या रूपाने एक मोठी वास्तू निर्माण झाली. महावीर सॅनिटोरियम असेल, अंतरिक्ष हॉस्पिटल असेल, त्या ठिकाणी असणारी ब्लड बँक असेल, आय केअर सेंटर असेल, ह्या अनेक सुविधा या परिसरामध्ये निर्माण झाल्या आहेत. म्हणून त्याच अनुषंगाने स्वस्तिक चौकाकडनं धार्मिक परिषदेकडे येणारा एक मोठा रस्ता होता, तर त्याचं देखील काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण आज या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर निश्चित याचा उपयोग नागरिकांनी येत असताना एक वेगळा चांगला सुशोभित परिसर म्हणून याची एक देशभर ख्याती जाण्याकरता निश्चित मदत होते. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.